नमस्कार। महाराष्ट्रातील विविध क्षेत्रातील बातम्या झटपट आपल्या मोबाईलवर पाहण्यासाठी लगेचच सबस्क्राइब करा राष्ट्रशक्ती लाइव न्यूज आणि सोबत बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका। सभा याची उमेदवारी इंजिनियर रामचंद्र घुटुकडे साहेबांना तिसऱ्या आघाडीने दिलेला आहे। ही आघाडी गोरगरिबांची आहे, ही आघाडी शेतकऱ्यांची आहे, ही आघाडी मजुरांची आहे आणि ही आघाडी प्रस्थापितांचं माढा मतदारसंघाचे डिपॉझिट जप्त करण्यासाठी ही आघाडी आहे। ही नुसती आघाडी नाही आहे, ही गोरगरिबांनी वंचितांनी एका ठिकाणी येऊन एका विचारानं केलेली आघाडी आहे। अरे आज कोट रुपये असतील, 20 कोट असतील, तुमच्याकडे पैसे असतील तरच तुम्हाला तिकीट दिलं जातं। हे मोडीत करण्यासाठी ही तिसरी आघाडी आहे आणि म्हणून इंजिनियर रामचंद्र घुटुकडे साहेबांना धनगर समाजाचा, एक आमचा बहुजन समाजाचा, वंचित समाजाचा, माळी समाजाचा आणि स्वर्गवासी गोपीनाथ मुंडे साहेब, त्याचबरोबर डॉक्टर भाई गणपतरावजी देशमुख साहेब यांच्या तत्वाचा वारस म्हणून संसदेमध्ये चमकण्यासाठी आणि प्रायव्हेट शाळेमधील जे शिक्षकांचे प्रश्न आहेत, हे शिक्षकांचे प्रश्न संसदेमध्ये मांडण्यासाठी आणि आज अनेक पक्षातून, या पक्षातून त्या पक्षामध्ये कोलांट उडी घेणाऱ्या या भ्रष्ट नेत्यांना एक समजवण्यासाठी ही तिसरी आघाडी आहे। ही आघाडीमध्ये महिलांनी, बहुजनांनी, युवकांनी हे मतदान, हे इलेक्शन, हे नेतृत्व हातामध्ये घेतलेलं आहे। आता तुमचं डिपॉझिट जप्त झाल्याशिवाय राहणार नाही। धन्यवाद। आम्हाला मोहिते पाटलांच्या नेतृत्वाला विरोध नाही। या महाविकास आघाडी व आघाडी सरकार, इंडिया आघाडी आणि एनडीए आघाडी यांच्या तत्वांना विरोध आहे। आज गरिबाला मागं ढकललं जातं हे कशासाठी? अरे बिना पैशाची लोक मतदान टाकण्यासाठी नाहीत का? त्यांचा म्हणून वोटिंग बँक म्हणून फक्त वापर केला जातो का? हे कशासाठी? आज धनगर समाजाला फक्त एकच उमेदवार दिलाय या माढा मतदारसंघामध्ये। धनगराचा उमेदवार नाही का? धनगर ओस पडलेत का? बहुजन समाज ओस पडले का? ह्याचा अर्थ असा आहे की ज्याच्याकडे पैसा, गाड्या, घोड्या सगळं आहे त्यालाच उमेदवार दिले जाते आणि आम्हाला माढा मतदारसंघामध्ये या प्रस्थापितांना गो बॅक जनता केल्याशिवाय राहणार नाही। धन्यवाद। या धनगर समाजाला संसदेचं प्रतिनिधित्व अजून मिळालेलं नाहीये, म्हणून मी एक त्या समाजाचा बांधव म्हणून आणि या महाराष्ट्रात या माढा लोकसभेत 50%पेक्षा जास्त धनगर समाजाचं मतदान असताना आम्हाला प्रतिनिधित्व मिळत नाही, म्हणून मी पारंपरिक वेशेत एक धनगर समाजाच्या आमच्या याच्यातून मीडियाला आणि प्रस्थापितांना सांगू इच्छितो की हा धनगर समाज या काठी आणि या गोंगड्याची काय ताकद आहे ते तुम्हाला इथनं पुढच्या काळात दाखवून देईल। काय असेल आपला जाहीरनामा? प्रस्थापित लोक सोडवण्याचं फक्त गाजर दाखवतात पण मुळात प्रश्न अजून तसेच आहेत। ते प्रश्न सोडवणं आणि युवकांच्या हाताला काम देणं हा आमचा सगळ्यात मोठा जाहीरनामा आहे। तुमच्यासोबत अजून समाजचे लोक नाहीत का? 100% भटकेमुक्त ओबीसी, दलित, बहुजन, 18 पगड जातीचे लोक आमच्या बरोबर आहेत, त्यांचं प्रतिनिधित्व आम्ही करतोय। फक्त धनगर समाज नाही तर सर्व 18 पगड जातींचं आम्ही प्रतिनिधित्व करतोय।